तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलला. ठीक आहे मित्रांनो, तर लास्ट लेसनमध्ये जे आहे मित्रांनो, आपण जे डिटर्मिनंट्सबद्दलच्या ज्या बेसिक गोष्टी होत्या आपण त्या सर्व पाहिल्या होत्या की डिटर्मिनंट काय असं, डिटर्मिनंट आपण कसं सॉल्व करतो बरोबर. त्यासोबतच आपण पाहिलं तर कोफॅक्टर काय असतं आणि त्याच्यानंतर म्हणजे लॅपलास इक्वेशन जे पाहिलं होतं आपण त्या सर्व गोष्टी डिस्कस केलं. तर लॅपलास इक्वेशनमध्ये आपण फक्त एकदा आठवून घेऊ, रिवाइज करण्याचे प्रयत्न करू की लॅपलास इक्वेशनमध्ये काय असतं की तुमचं जे एका रो मधले एलिमेंट्स असतात मित्रांनो, ठीक आहे, किंवा एका कॉलम मधले जे एलिमेंट्स असतात जर तुम्ही त्यांना जर त्यांच्या कोफॅक्टरने जर मल्टिप्लाय करत गेला तर काय होईल, आणि त्या सर्व एका रो मधले जेवढे एलिमेंट्स असतील, ठीक आहे, ए वन घेतला, ठीक आहे, त्याचा जर तुम्ही कॅपिटल ए वन तुमचा काय येणार तो कोफॅक्टर येणार त्याचा करेक्ट, त्याच्यानंतर मग दुसरा एलिमेंट बी वन असणार करेक्ट, त्याचा एक कोफॅक्टर काय येणार त्याचा कॅपिटल बी वन येणार, आणि थर्ड काय येणार सी वन, आणि त्याचा काय येणार कोफॅक्टर तुमचा कॅपिटल सी वन येणार. ठीक आहे, त्या सर्वांची जर तुम्ही ॲडिशन केली, ठीक आहे, तर तुम्हाला ते काय मिळणार, तुम्हाला त्याची व्हॅल्यू तुम्हाला डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू बरोबर मिळणार मित्रांनो बरोबर. तर मग आजचा जो पार्ट आहे मित्रांनो, जसं की तुम्ही पाहू शकतात काय आहे आजच्या पार्टमध्ये आपण डिस्कस करणार, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट जे आहेत मित्रांनो ते या ठिकाणी आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग या प्रॉपर्टीज काय आहेत, किती आहेत, ठीक आहे, काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत आपण फक्त त्याच या ठिकाणी डिस्कस करणार आहोत मित्रांनो. बाकी सगळ्या काही जसजशी आपल्याला गरज वाटेल क्वेश्चन सॉल्व्ह करत जाऊया आपण, त्यानुसार त्या बाकीच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो बरोबर. तर मग मित्रांनो, या ठिकाणी पहिली जी प्रॉपर्टी आहे जी पाहू शकता तुम्ही ती काय आहे की तुम्हाला जे डिटर्मिनंट जो आहे मित्रांनो, ठीक आहे, काय राहतो, डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज बाय चेंजिंग इट्स रो इंटू कॉलम और कॉलम इंटू रोज. ठीक आहे, म्हणजे काय की जर तुम्ही तुमच्याकडे एक डिटर्मिनंट आहे मित्रांनो, ठीक आहे, ठीक आहे, मी या ठिकाणी थोडंसं झूम इन करून तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की तुमच्याकडे डिटर्मिनंट आहे मित्रांनो काय, तो एक 2x2 डिटर्मिनंट आहे. सपोज मी घेतला 1, 2, 3, ठीक आहे, हा 9 घेतो सपोज, ठीक आहे, डिटर्मिनंट आहे हा, ठीक आहे, सॉरी, हे जे आहे हे डिटर्मिनंट असणार आहे तुमचं, करेक्ट, काय असणार आहे, डिटर्मिनंट असणार आहे तुमचं, ठीक आहे, हा काय असणार तुमचा, डिटर्मिनंट असणार, करेक्ट. तर मग डिटर्मिनंट तुमचा काय येणार, याचा तुमचा डिटर्मिनंट ऑब्व्हियसली काय येणार, 1 × 9, ठीक आहे, 1 × 9 मायनस 2 × युअर 3, करेक्ट. सो व्हॉट विल बी द आन्सर, युअर 9 − 6 दॅट विल बी युअर आन्सर विल बी 3. ठीक आहे, जर तुम्ही ओरिजिनली तुम्ही डिटर्मिनंट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, पण प्रॉपर्टीनुसार जर तुम्ही पाहायला गेलं तर प्रॉपर्टी काय म्हणते, तुम्ही जर तुमच्या रोज कशामध्ये कॉलममध्ये कन्वर्ट केल्या किंवा कॉलम जे आहेत ते तुम्ही कशात कन्वर्ट केले, ते रोजमध्ये कन्वर्ट केले, तर तुमचं काय आहे आन्सर चेंज नाही होणार मित्रांनो. चल ठीक आहे, आपण ते चेक करून पाहूया की काय होतं. ठीक आहे, मग काय आहे तुमचं, ही रोज आहे, ठीक आहे, रोजला आपण कशात कॉलममध्ये कन्वर्ट करायचं आहे, ठीक आहे, कॉलममध्ये कन्वर्ट करायची ही R1 आणि R2, ठीक आहे, तर R1 आपण C1 करून टाकू 1 आणि 2, करेक्ट, आणि R2 काय करून टाकू आपण C2 करून टाकू, ठीक आहे, म्हणजे कॉलम 2, 3 आणि 9, ठीक आहे. तर मग आता हा झाला आपला डिटर्मिनंट, ठीक आहे, आपण काय केलं, रोजला कॉलममध्ये कन्वर्ट केलं, ठीक आहे, मग काय येणार तुमचं, 1 × 9, करेक्ट, परत सिमिलरली तसंच राहते तुमचंही, ठीक आहे, आणि ते काय होणार, 2 × 3, आहे की नाही, आन्सर काय येणार, मग परत तुमचं फायनली 3 आन्सर येणार. ठीक आहे, मी हे काय केलं, मी हे फक्त तुमचं काय कशासाठी 2x2 साठी केलं, पण जर तुम्ही 3x3 साठी करण्याचा प्रयत्न केलात मित्रांनो, ठीक आहे, तर सपोज तुमचा हा आहे डेल्टा, ठीक आहे, डेल्टा मी हा एक अज्युम करून घेतो की पुढच्या जेवढे पण प्रॉपर्टीज राहतील त्यांच्यामध्ये डेल्टा म्हणजे काय राहणार, तुमचा ओरिजिनल मॅट्रिक्स हाच राहणार A1, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हे ज्या गोष्टी आहेत या लक्षात ठेवाव्या लागतील, ठीक आहे, A1 A2 A3, ठीक आहे, B1 B2 B3, ठीक आहे, अँड C1 C2 C3, ठीक आहे, हा एक 3x3 कॉमन मॅट्रिक्स राहणार आहे, आणि याच मॅट्रिक्सवर आपण बाकीच्या प्रॉपर्टीजवर पण चेंज करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, हा डेल्टा झाला तुमचा, करेक्ट, मग आपली प्रॉपर्टी काय म्हणते की तुम्ही काय करणार आहात, कॉलम हे काय करणार, कॉलमला रोजमध्ये किंवा रोजला कॉलममध्ये कन्वर्ट करणार बरोबर. ठीक आहे, तर मग आपण या ठिकाणी काय करू की आपण यातल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण अप्लाय करून बघू, जी आपली पहिली प्रॉपर्टी आहे ती अप्लाय करून बघू मित्रांनो. ठीक आहे, तर मग काय होईल की तुमचं जर केलं सपोज, ठीक आहे, आता हा डेल्टा आहे, आणि जर तुम्ही डेल्टा डॅश म्हणजे तुम्ही चेंजेस केले, ठीक आहे, डिटर्मिनंटमध्ये तुम्ही काय केलं, रोजला कॉलममध्ये कन्वर्ट करून घेतलं, तर मग काय होणार, ठीक आहे, ही पहिली रो आहे ती काय होणार, तुमची कॉलम होणार, करेक्ट, म्हणजे काय होणार, A1 B1 अँड C1, करेक्ट, सेकंड रो काय बनणार, तुमचे सेकंड कॉलम बनणार, ठीक आहे, मग काय बनणार तो, A2 B2 अँड C2, ठीक आहे, अँड थर्ड रो काय बनणार, तुमची थर्ड कॉलम बनणार, ठीक आहे, मग ती काय बनणार तुमची, ठीक आहे,
A3, B3 and C3. ठीक आहे, जर याचा डिटर्मिनंट किती येत असेल, डेल्टा येत असेल, ठीक आहे, तर मग डेल्टा डॅश घेऊया आपण. ठीक आहे, तर मग आपल्या प्रॉपर्टीनुसार काय आहे की तुम्ही काय केलं, रोजला कॉलममध्ये कन्वर्ट केलं किंवा कॉलमला रोजमध्ये कन्वर्ट केलं, तर तुमच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काही चेंज होते का? नाही होत. मग याच्यावरनं काय होईल आपला, की जो डेल्टा आहे तोच काय आहे, दॅट विल बी युअर इक्वल टू डेल्टा डॅशच्या बरोबर तुमचा येणार तो. बरोबर, ही होती आपली पहिली प्रॉपर्टी. ठीक आहे, जर तुम्ही रोजला कॉलममध्ये किंवा कॉलमला रोजमध्ये कन्वर्ट केलं तरी तुमचा डिटर्मिनंट बिलकुलही चेंज नाही होणार मित्रांनो. बरोबर, तर मग नेक्स्टची प्रॉपर्टी आहेत मित्रांनो, नेक्स्ट प्रॉपर्टी आपण बघूया की नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये काय आहे, की जर तुमच्या मॅट्रिक्सच्या ज्या, ठीक आहे, दोन पॅरेलल लाईन्स असतील, ठीक आहे, लाईन्स ज्या आहेत, ठीक आहे, त्या काय आहेत, त्या तुमच्या काय आहेत, सेम आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये काही चेंजेस आहेत का? नाही आहेत. ठीक आहे, सॉरी, ही प्रॉपर्टी मी नेक्स्ट प्रॉपर्टीबद्दल डिस्कस करत होतो. ही काय आहे की तुमच्या या प्रॉपर्टीमध्ये काय आहे की तुमचे दोन पॅरेलल लाईन्स आहेत मित्रांनो, ठीक आहे, डिटर्मिनंटच्या, ठीक आहे, त्या काय केल्या आपण, त्या आपण इंटरचेंज केल्या. तर मग त्याचं काय होतं, डिटर्मिनंट काय होतं, त्याचा न्युमरिकल व्हॅल्यू त्याची तीच राहते. जर तुम्ही सॉल्व केलं, जर तुमचं न्युमरिकल सॉल्व केल्यानंतर, डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर त्याचा आन्सर जर असेल 12, तर तुमचं काय होईल, ते कदाचित काय होईल, कदाचित तुमचं ते -12 होऊ शकतं मित्रांनो. बरोबर, ठीक आहे, तर मग ते काय होईल की त्याचं ते साईन चेंज करू शकतात. आणि कधी कधी काय होतं की कधी कधी ते साईन चेंजही नाही करू शकत मित्रांनो. ठीक आहे, तर मग जसं की आपला जो ओरिजिनल डिटर्मिनंट काय होता की आपला A1, ठीक आहे, तो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. ठीक आहे, जर नसेल माहित ते थोडंसं मागे जाऊन आपण, ठीक आहे, परत एकदा बघून घेऊया की काय आहे आपला तो पहिला डिटर्मिनंट. ठीक आहे, तर मग पहिला डिटर्मिनंट काय होता मित्रांनो आपला, ठीक आहे, ओरिजिनल डिटर्मिनंट, ठीक आहे, हा पाहू शकतात. ठीक आहे, हा काय आहे, A1 B1 C1, A2 B2 C2, ठीक आहे, हा आहे. आपण काय करणार आहोत की त्याच्या ज्या दोन पॅरेलल लाईन्स आहेत त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की त्या इंटरचेंज करणार आहोत मित्रांनो. काय करणार आहोत आपण, त्या इंटरचेंज करणार आहोत. तर मग त्या इंटरचेंज कशा करायच्या आपल्याला, ठीक आहे, ते आता बघावं लागेल. ठीक आहे, जर आपण त्या इंटरचेंज केल्या आणि डेल्टा डॅश जर फॉर्म झाला तुमचा, ठीक आहे, तर डेल्टा डॅश काय होईल तुमचा, सपोज आपण काय केलं, A1 A2 A3 होता. ठीक आहे, मग आपण काय करू, जी सीची जी लाईन होती कॉलम, ठीक आहे, आपण त्याला काय करू, सेकंड कॉलममध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्हणजे काय होणार, C1 C2 C3, ठीक आहे, आणि हा काय होणार, बी तिकडे चालला जाणार, B1 B2 अँड B3. करेक्ट आहे की नाही, असं बनेल की नाही, हो की नाही. ठीक आहे, मग याचं आन्सर काय येणार तुमचं, ठीक आहे, याचं आन्सर येणार तुमचं -1, ठीक आहे, टू दी पॉवर. आता ही जी C1ची ओरिजिनल पोझिशन ही होती, C1Cचा जो कॉलम होता त्याची, पण ती कितीने चेंज प्लेस झाली, ती त्याची प्लेस कितीने चेंज झाली, ठीक आहे, त्या कॉलमची प्लेस 1 चेंज झाली. ठीक आहे, म्हणजे काय होणार, तुमचा 2 to the power 1 येणार, आणि इंटू जो ओरिजिनल डिटर्मिनंट होता तुमचा तो तेवढाच राहणार. ठीक आहे, जर तुमची C1ची जी कॉलम जो आहे हा ओरिजिनल इथं असताना तुमचा जर इथं शिफ्ट झाला असता, तर मग किती, दोन कॉलम शिफ्ट झाले असते त्याचे, आहे की नाही. ठीक आहे, किती कॉलम शिफ्ट झाले असते त्याचे, दोन कॉलम शिफ्ट झाले असते. ठीक आहे, मग इथं काय झालं असतं तुमचं, त्या केसमध्ये काय झालं असतं तुमचं, -1 to the power 2 डेल्टा, हे आन्सर तुमचं या ठिकाणी झालं असतं मित्रांनो. ठीक आहे, तर मग कळलं तुम्हाला की कसं चेंज झालं असतं. ठीक आहे, म्हणजे काय होईल की किती लाईन्स ज्या आहेत त्या कॉलमने पास केल्या किंवा त्या रोजने पास केल्या ते आपल्याला एम सांगतं. ठीक आहे, या ठिकाणी जे होते, ठीक आहे, या ठिकाणी किती झाले असतं, दोन झाले असतं. जर C1ला A च्या जागेवर ठेवलं असतं, सी कॉलमला, ठीक आहे, ए कॉलमच्या जागेवर, आणि किंवा जर तुम्ही C ला A ला परत C च्या जागेवर ठेवलं असतं, तुमची किती, एकच झाली असती की नाही, इकडनं फिरून एकच झाली असती. ठीक आहे, इकडनं फिरून कशी, एकच झाली असती. ठीक आहे, मग त्यावेळेस तुमचं किती झालं असतं, एकच झालं असतं मित्रांनो. ठीक आहे, तर मग त्यानंतर मग आहे तुमची नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, जर तुमच्या काय आहेत, दोन पॅरेलल लाईन्स आहेत मित्रांनो. ठीक आहे, पॅरेलल लाईन्स आहेत तुमच्या डिटर्मिनंटमधल्या. ठीक आहे, म्हणजे जर आपला डिटर्मिनंट आहे, ठीक आहे, A1 B1, ठीक आहे, C1, ठीक आहे, परत मग हा A1 B1 C1, ठीक आहे, आणि हा आहे आपला A3 B3 आणि C3. ठीक आहे, मग या ठिकाणी काय म्हटलं की या दोन काय झाल्यात, या तुमच्या काय झाल्यात, या पॅरेलल लाईन्स झाल्यात, आहे की नाही, या काय झाल्या, पॅरेलल लाईन्स झाल्यात, हो की नाही. ठीक आहे, मग यांचं जर तुम्ही याचं जर डिटर्मिनंट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर तुमची त्याची व्हॅल्यू किती येते, त्याची व्हॅल्यू येते तुमची 0. किती येते मित्रांनो, 0. लक्षात ठेवायचं, जर तुमच्या दोन पॅरेलल लाईन्स असतील कॉलममध्ये तर त्याची आन्सर येणार आहे 0 येणार आहे मित्रांनो. ठीक आहे,
तर मग ही एक प्रॉपर्टी होती, ठीक आहे, जी आपल्याला पुढे कामात येऊ शकतात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक अतिशय सिंपल प्रॉपर्टी आहे मित्रांनो, ती आपण इथे डिस्कस करून घेऊया, ठीक आहे. काय आहे की तुमचा जर आहे डिटर्मिनंट जो आपला होता तो सपोज असा असेल, ठीक आहे, A1 A2 A3, ठीक आहे. आणि बी कॉलम जो आहे त्याला जर तुमचं काहीतरी स्केलरने मल्टिप्लाय केलं असेल, ठीक आहे, पूर्ण कॉलमला, ठीक आहे, तर मग काय होईल, ठीक आहे. आणि फक्त हा C1 C2 C3 ते पण काय आहे तुमचं सेम आहे, ठीक आहे, त्याच्यामध्येही काही जास्त फरक झालेला नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. तर मग काय होतं यावेळेस की तुमचा जो कॉन्स्टंट असतो, ठीक आहे, तो काय होतो, कॉन्स्टंट बाहेर येतो, ठीक आहे. आणि जो ओरिजिनल डिटर्मिनंट जो असतो तुमचा A1, ठीक आहे, A2 A3, ठीक आहे, B1 B2 B3 अँड C1 C2 अँड C3, ठीक आहे, हे काय राहतं, हा ओरिजिनल झाला, म्हणजे तुमची काय होती, याची व्हॅल्यूज कशाच्या बरोबर येते, तुमची K ∆ बरोबर येते मित्रांनो, ठीक आहे. तर होप तुम्हाला या चारही प्रॉपर्टीज समजल्या असतील, करेक्ट. तर मग याच्यानंतर जे काही आहे आपण त्याही थोड्या इतर प्रॉपर्टीजही थोड्या बघूया की त्या बाकीच्या प्रॉपर्टीज काय असतात, ठीक आहे. मी तेच इथं लिहिलेलं आहे, ठीक आहे. काय होतं की इफ यू द इच एलिमेंट, ठीक आहे, ऑफ लाईन मल्टिप्लाय बाय व्हॉट सेम फॅक्टर, ठीक आहे. जर काय केलं की एलिमेंटला जर तुम्ही कशाने मल्टिप्लाय केलं, सेम फॅक्टरने, पूर्ण कॉलम जो होता त्याला काय केलं आपण, त्याला सेम फॅक्टरने, के फॅक्टरने मल्टिप्लाय केलं होतं लास्ट केसमध्ये, करेक्ट. तर मग त्याला काय होतं की होल्ड एलिमेंट इज मल्टिप्लाइड बाय सेम फॅक्टर. आणि तेच काय केलं होतं, मग आपण लास्ट केसमध्ये तुम्ही इथं पाहू शकता की लास्ट केसमध्ये काय होतं, तुमचं सर्व काय होतं, पूर्ण डिटर्मिनंटला काय केलं होतं आपण, के फॅक्टरने आपण काय केलं होतं, मल्टिप्लाय केलं होतं मित्रांनो, करेक्ट, ओके. नाही तर मग त्याच्यानंतर अजून ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, काही अतिशय छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत, आणि त्याच्यानंतर मग आपण जी आहे जी ट्रिक आहे मित्रांनो ती सॉल्व्ह करण्याची, आपण ती पाहूया मित्रांनो आणि ती डिस्कस करूया, ठीक आहे. तर मग याच्यानंतर आहे आपली जी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी बोलू शकता तुम्ही, ठीक आहे. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी अशामुळे की, ठीक आहे, जर तुम्ही काय केलं की फिफ्थ प्रॉपर्टी, ठीक आहे, तुम्ही काय केलं, तुमच्याकडे एक डिटर्मिनंट आहे, ठीक आहे, एक डिटर्मिनंट आहे, ठीक आहे. आणि त्याच्यावर तुम्ही काय केलं, त्याच्यावर तुम्ही रो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन केलं, ठीक आहे, रो एलिमेंटरी किंवा कॉलम एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन केलं, ठीक आहे. म्हणजे काय केलं, RI, ठीक आहे, इनटू त्याला काय केलं, तुम्ही स्केलरने मल्टिप्लाय केलं आणि त्याला दुसऱ्या रोडला स्केलरने मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं, ठीक आहे, काहीतरी तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन केलं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचा काय झाला, तो डिटर्मिनंट जो आहे तो कशामध्ये, बीमध्ये कन्वर्ट झाला, करेक्ट. तर मग त्यावेळेस काय होतं की तुमचा जो एचा डिटर्मिनंट जो असतो तोच काय होतो, तुमचा बीचा डिटर्मिनंट होऊन जातो मित्रांनो, करेक्ट. आणि सिमिलरली काय असतं तुमचं, जर तुम्ही जर काय केलं, ठीक आहे, तुम्ही काय केलं, तुम्ही याच ठिकाणी जर तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन करण्याऐवजी तुम्ही काय केलं, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन केलं, ठीक आहे, म्हणजे CI, ठीक आहे, प्लस K ∆ CJ आहे की नाही, ठीक आहे. ते जर त्याच्याने तुमचं जर बनत असेल त्या केसमध्ये पण तुमचा काय असतो, डिटर्मिनंट ऑफ ए अँड बी काय असतो, तुमचा सिमिलर असतो मित्रांनो, ठीक आहे. कारण काय असतो तुमचा, त्याला फक्त काय केलं जातं, तुम्ही फक्त स्केलरने मल्टिप्लाय करत आहात मित्रांनो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक अतिशय छोटीशी जी प्रॉपर्टी आहे मित्रांनो, ठीक आहे, तीही सांगून देतो, ठीक आहे. जर तुमच्याकडे काय असेल, ठीक आहे, 6 प्रॉपर्टी, ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं असेल ए आणि बी यांचा मल्टिप्लाय करून त्यांचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं, तर तुम्हाला काय, तुम्ही काय करू शकता की एचा डिटर्मिनंट काढायचा आणि त्यालाच काय बीच्या डिटर्मिनंटने मल्टिप्लाय केलं तर तुम्ही तेही फाइंड आउट करू शकता मित्रांनो, ठीक आहे. काय दोघांचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला आरामात डिटर्मिनंट ऑफ ए बी मिळून जाणार, ठीक आहे. मग त्याच ठिकाणी जर तुमचं काय होईल, 8 to the power n झाला, ठीक आहे, म्हणजे काय झालं तुमचं, ठीक आहे, A ∆ A ∆ A, ठीक आहे, असं ए करत जाणार, ठीक आहे. म्हणजे काय होणार तुमचं, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए आहे की नाही, असं होत जाणार की नाही, ठीक आहे. म्हणजेच काय होणार तुमचा, डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर एन होणार, करेक्ट. आणि तेच नाही झालं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पण मग अजून काय होऊ शकतं तुमचं, 7th प्रॉपर्टी 7th, म्हणजे याचंच ॲप्लिकेशन, 6 प्रॉपर्टीचं ॲप्लिकेशन काय होऊ शकतं, ठीक आहे. जर ए टू द पॉवर एन आहे, मग जर तुमचं ए टू द पॉवर काय होऊ शकतं, ए टू द पॉवर मायनस इन्वर्स केलं तर काय होणार तुमचं, ठीक आहे, काय होणार तुमचं, 1/ डिटर्मिनंट ऑफ ए होणार की नाही, हो की नाही सांगा तुम्ही, करेक्ट. तर मग त्याच गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस केल्या आहेत मित्रांनो, ठीक आहे.